बोलो। मराठा आरक्षणाची सुनावणी आज माननीय सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे होती। ही सुनावणी 25 तारखेला होणार होती, परंतु ही अलीकडे आज घेण्यात आली। खरं तर मराठा समाजाची सातत्याने मागणी होती की सुनावणी तात्काळ घ्यावी। न्यायालयात देखील ते गांभीर्य लक्षात आलं। आज या सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं, प्रकरण गंभीर असल्याने फिजिकल हिअरिंग याच्यामध्ये व्हावी। यावर न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही। पुढची तारीख ही 5 फेब्रुवारी देण्यात आलेली आहे। माझ्या वतीने त्या दिवशी प्रयत्न राहील न्यायालयाला पटवून सांगण्याचा। इंद्रसानी खटल्याचं आमच्या संबंधी 50% मर्यादा संपूर्ण देशाने वगळली आहे। राज्यामध्ये 52% आरक्षण आहे आणि 10% EWS असं असताना मराठा समाजालाच का अन्याय, हे सर्व मुद्दे माननीय न्यायालयामध्ये सांगणार आहोत। राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे, ही त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे 5 तारखेला सुनावणी सुरू होईल। अजूनही न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही की फिजिकल होईल का व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल, परंतु जशी होईल तशी होईल। आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये तयारीशी आहोत।